तर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडनं. आणि बघा माझं स्वयंपाक इथे झालेला आहे आत्ताच, आणि भांडी इथे घासायची आहेत, किचन कट्टा इथे धुवून घ्यायचा आहे, आणि खालची खर्ची पण बसायची. सगळ्यात अगोदर मी कपडे घातलेत निर्मित, बघा टप भरून. आज पण काल पण लय कपडे होते, आज पण लय कपडे आहेत, तुम्हाला दाखवते मला कपडे किती धुवू शकते खाली. तर चला आपण आता खाली जाऊ. आता पिऊ झोपले बघा, झोपेत आंघोळ घालून झोपवले. आता मी चालले बाहेर, कपडे निर्मित घातले तर आत्ताच मी पण. आणि बघा इतके को सारी मला कपडे धुवायच्यात, लय कपडे खाली निर्मित घातलेत आत्ताच. आणि इथं पांढरे कपडे घातलेत, ह्या पॅन्टीचा आणि ह्याचा कलर जातो म्हणून साईडला ठेवलात. तर चला एवढा ढीग मला धुवून घ्यायचा आहे, चला मी आता धुवून घेते कपडे. तर आता बघा एवढे सारे मला कपडे धुवून घ्यायच्यात, आता मी कपडे सगळे धुवून घेते आणि बाहेर तारावरती टाकते. आणि काल पण फुल तार भरलेली बघा कपड्याची, त्याच्यामुळे स्वयंपाक काल लवकर झालं होतं, 11:00 काम झालं होतं सगळं बघा. का तर मी सकाळी लवकर उठले होते, लवकर उठून आवरलं तर आज आत्यांनी झाडून इथे घेतलं तरी का तर टाकी भरली होती म्हणून त्यांनी वरनं हाक मारत होते कॉक बंद कर म्हणून. म्हणून मी आता कॉक बंद केला आणि मी परत चालू करणार, का तर मला कपडे धुवायच्यात बघा इतकी सारे तुम्हाला आता दावली. तर चला मी आता कपडे धुवून घेते, पिहू पण झोपली तोपर्यंत. कपडे धुवून होस्तर कृष्णा पण येते, धुणं भांडी आणि फरची माझं एवढं काम राहिले. आणि आज मी आणखीन म्हणलं काहीतरी स्पेशल बनवावं, चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी काय बनवते ती बघा. तर बघा 11:00 कपडे धुवायला बसले, आता वाजलेत 12 आणि माझे कपडे सगळे धुवून झालेत. आता उठायचं किचनावर यायचं राहिले, तर चला आता किचनावरून घेते, कृष्णा येईन जातात थोड्या वेळा. इतकी सगळे कपडे होते सगळे धुतले आणि हिथं पण टाकले वाळायला गेटवर. तर बघा माझं आता काम झाले, भांडी झाली, फरची राहिली पुसायची, फरची काय पुसले नाही बघा. आणि कृष्णा पण आल्या शाळेतनं, आता डोकं इथे विचारलं बघा मी. आणि करंज्याचं पीठ मळून आले वरती आणि जेवण करून आले. तर म्हणलं आता थोडं आराम करावं, का तर माझं हाती दुखायला लागले कपडे धुवून धुवून. भांड्याची एक जाळी घासली, किचन कट्टा आणि गॅस आणि खालची फरची राहिली पुसायची. म्हणलं थांबून पुसावा, का तर करंजा पण करायच्यात, त्याचा पण घाण पडेल, नंतरच पुसून घेणार आहे. करंजा झाल्यानंतर पीठ मळले बरं का मी मळून ठेवले, तुम्हाला दाखवलं नाही करंजा करताना, हे दाखवते. आता वाजलेली 1 बघा आणि 5-4 करायच्यात करंजा. आता म्हणलं 5-4 करू आपण करंजा, तर चला करंजा करायची टायमाला दाखवते. आणि मी आणखीन एक करणार आहे काटेशेव करणार आहे बघा, त्याची पण रेसिपी दाखवते, त्याचा स्पेशल ब्लॉग बनवत नाही तर ह्याच्यातच बनवते. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता पिवड्या पण उठली, पिवड्याची कपडे दिली ती सगळ्यात अगोदर. अजून मी थोडासा आराम करते, का तर माझा हात लय दुखायला लागला आहे कपडे धुवून धुवून. आणि ह्यांनी तिथं स्क्रिप्ट आले लिहिलेलं बघा. तर बघा आता वाजलं संध्याकाळी 4 आणि मी सकाळी 1 पीठ मळलं होतं. पिहूच्या नादारी झोप लागली होती मला, पण मग झोपीतनं उठली, तोंडावर पाणी मारलं आणि काकूंकडनं फिरकीचा चमचा घेऊन आले. आणि आता करंजा करायच्या, तर चला करंजा कशा करतात ते दाखवते. इकडं मांजरांची भांडणं सेम मांजरी तात्या खायला पण त्यांच्या पुढे काहीच नाही. काय माहिती. तर बघ आपल्या नारळाची नारळ मोठी झाल्यात आता. आणि येल बघा कारल्याचा पुढं कसं चाललंय, कुणा शक वर गेलाय बघा त्या झाडावर खिडकी कडल्या. आणि एक पिवळं फुल आले वर, कारलं लागायला लागले वाटतं कारलेला. आणि आंब्याचं झाड बघा लावलेलं किती मोठं झालंय, सीताफळाचं झाड आणि आळूची पानं इथं टिपका पाण्याचं पडतो म्हणून आळूची पानं राहतात. कशा आल्यात पण बघा की तुटलेली मुटलेली, बाकीची चांगली 2 तेवढी, 2-3 आहेत. आणि ह्याच्यामध्ये मिरच्याचं पण रोप आले वाटतं, ही बघा मिरच्याचे रोप. आता बघा आमचा लसूण लावायला लागलेत, आता 2 घेऊन आल्यात.
आला तर पात खाता, नाही आला तर नाही खाता. त्याची पात खायची असते होय. पात लसूण लसूण खालचं खायचं. पात खायची म्हणजे काल लोणाला करायचं. अगो हे सगळं आळूचं गड्ड वर दिसाय लागलं का आता? होय आता वर दिसाय लागलं आता आळूचं गड्ड. आला डबा ए डबा सागर कडी पत्ता बड्डीला लावलेला. दुसरा बड्डी आला ती तस तेवढच आहे. तुला पाणी बिसाणार कसं काय? नारळाच्या सावली मावे बुरगी खा म्हणते काय दगड. ती म्हणते तिकडं मांजरं बांधणं करायला लागले तर दगडांना मांजरांना खा मांजरांना लसूण दिसला म्हणलं लसणाचे दोन चार कुठे लावते मिरच्या खाली पडले बघायला ती म्हणलं लसूण हाय लसणाचे देहात आला. अग नको अग ग्रा सीताफळ आहे की ग नको ग सीताफळ खाचिन की बाय फुटलंय. आपण कसं सीताफळ खाते बुकवर घरात आतल्याने दिलेली म्हणजे आपण खायचं ना ही झाड आलेलं. अहो का तिथन यायला असा चिकडे गेलाय सागर येईल तसाच वर येतो. करंजीच पीठ पण चांगलं भिजलेलं बघा. आपल्याला आत्या घेतात गोळा करून आणि इकडे हाय बाकूर ताईंकडनं आणलेला कधी आणलेला दिवाळीला. दिवाळीचा बाकूर आणि पिवड्याला दिलाय चिवडा खायला आणि बिस्किट. शेंगदाणा खाती पापडी खाती त्यातली पिहू खाती वाय खवा खवा लाटून देते की हा. तर चला आता आम्ही घेतो करंजा करून मी देते लाटून आणि त्या कापते. दिवाळी झाली तुळशी लग्न झाली इतके दिवस केलं नाही. ताई पण आणलं होतं कोणा मध्येच प्रंगा करत बांधलं होतं ते खाल्लं आता झालं. तरी आज हाय घर जी आहे की शेंदरपाळ आहे की आता हाय मला बाकूर थोडा तिच्या काय घेणार सकाळी बोलतो म्हणजे आपण आता आज करायचे कोणा मला कर सकाळी पीठ मळून ठेवलंय. आता चार साडेचार वाजले तर तिला म्हणलं चल आता करून घेऊन घाला उशीर लागतो करायला मग आता लागलं करायला. आधी मग मध्ये काय म्हणलं सोमवार कधी असं काम आहे सण सण जातो मध्ये करून खायचं. अग खायला काय आजीनी म्हणले मम्मीला दी मला दी की मग बर खेळा मग त्याला. तर बघा करंजा करून झाल्यात आता फायनली चांगल्या सगळ्या. आणि मी ठेवले इकडे तेल तापायला ठेवले करंजासाठी. तर चला आता मी करंजा घेते तळून. तर आमच्या करंजा बनवून झाल्यात बघा आता तळायचे राहिलेत आता तळून घेते. आणि ह्यांनी आता पाणीपुरी आणली होती बघा खायला पण संपलीच लगेच. मग घरी पण होत्या बघा पुऱ्या. मग आता ती पुऱ्या तळणार आहे आणि शंभू लावणार आहे तिखट पाणी करायला. शंभू करते तिखट पाणी आणि गोड पाणी. तर भरपूर पाणीपुरी घरीच खायची गोड बनवून. आणि मला आता स्वयंपाक पण करायचे आपण जायचे कामाला. तर जेव्हा आत्या गेल्यात बाहेरचे कपडे जी वाळ्या टाकली होती ती आत्या गटोडं बांधून आणते म्हणला. तुझं काम झाल्यानंतर घड्या घाल म्हणल्या म्हणलं बरं चालते. मग आता मला चपातीला पीठ मळायचं आणि करंजा तळायचं. तर चला मी करंजा तळून घेते सगळ्यात अगोदर. चला बघा मी करंजा घेतल्या तळायला आता. तर बघा माझ्या सगळ्या करंजा तळून पण झाल्या आणि मी डब्यात भरून पण ठेवल्या. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागल्या संध्याकाळच्या 8 वाजले. आणि मी इथं भांड्याची जाळी घासून घेतली आणि कालवण टाकली बघा आमटे टाकले उकळायला. आणि आता राहिलं भाकरी करायच्या. तर मी आता भाकरी पण करून घेते. तर चला मी आता भाकरी करून घेते का तर मगाशी पिहू पण आपली जोळीतनं आदळली बघा त्याच्यामुळे उशीर झाला स्वयंपाक. तर चला आवडते मी स्वयंपाक.